नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ होणार आहे पुस्तक आणि लेखक तर हा जो व्हिडिओ आहे खूप महत्त्वाचा होणार आहे कारण की आपल्याला एक्झाममध्ये याच्यावर वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत वन लॅनर प्रश्न त्याचबरोबर तुम्हाला मल्टी लॅनर प्रश्न आणि त्याचबरोबर तुम्हाला जोड्यालाव्या फॉर्मॅटमध्ये हे प्रश्न आपल्याला विचारला जातात त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे या व्हिडिओची जी पी आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून व्यवस्थित अभ्यासू शकता आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि युजफुल वाटेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा महत्त्वाचं म्हणजे जी सबस्क्राईब बटनच्या साईडने जे बेल बटन दिसते त्याच्यावर क्लिक करून ऑलवर नक्की क्लिक करा त्याच्यामुळे काय होणार मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळेल आणि तो नवीन व्हिडिओ तुम्ही लगेच बघू शकाल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पुस्तक आणि लेखक तर बघा महत्वाचं म्हणजे जे दोन हजार तेवीसमध्ये किंवा दोन हजार बावीसमध्ये ते जे पुस्तक पब्लिश झालेलं आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पहिला प्रश्न बघा तर तो आहे लेटर्स टू सेल्फ हे जे आहे पुस्तक हे कोणी लिहिलेलं आहे इथे आपल्याला चार ऑप्शन दिलेलं आहे आणि आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन मोदी हे हे, नरेंद्र मोदी यांनी हे जे आहे लेटर्स टू सेल्फ हे जे पुस्तक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेलं आहे ठीक आहे आता काही महत्वाचे आपण पुस्तके बघून घेऊया तर बघा प्रधानमंत्र्यांनी लिहिलेले पुस्तके ठीक आहे तर बघा तर पहिलं पुस्तक म्हणजे चेंजिंग ऑफ इंडिया चेंजिंग ऑफ इंडिया हे जे पुस्तक आहे जे माननीय प्रधानमंत्री मनमोहन सिंग होते यांनी हे लिहिलेलं आहे ठीक आहे नंतर बघा सोशल हार्मोनी सोशल हार्मोनी हे जे पुस्तक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले आहे ठीक आहे नंतरचं पुस्तक बघा तिसऱ्या क्रमांकाचं तर एक्झाम वॉरियर्स बघा एक्झाम वॉरियर्स हे सुद्धा माननीय प्रधानमंत्री मोदी यांनी लिहिलेलं आहे ठीक आहे नंतर बघा चार नंबरचं पुस्तक म्हणजेच मॅटर्स ऑफ डिस्कशन हे जे आहे इंद्रकुमार गुजराल यांनी लिहिलेलं आहे ठीक आहे तर अशा प्रकारे ही जी काही महत्त्वाची पुस्तकं आहेत आपण बघितलेली आहे तीसुद्धा सुद्धा तुम्ही लक्षातच ठेवायचे आहे ठीक आहे दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न बघा तर तो आहे फिअरलेस गव्हर्नन्स खूप महत्त्वाचं पुस्तक आहे खूप महत्त्वाचं हे जास्त पुस्तक आहे तर व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवा त्यांचे लेखकसुद्धा बघा फिअरलेस गव्हर्नन्स हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे तर ऑप्शन नंबर चार डॉक्टर किरण बेदी यांनी जे आहे हे फिअरलेस गव्हर्नन्स हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि एक्झाममध्ये सुद्धा हे या पुस्तकाबद्दल माहिती विचारलेली आहे याच्यावर प्रश्न आपल्याला पडलेला आहे नंतर बघा टॉम ऑफ सँड बघा टॉम ऑफ सँड हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे तर त्यांचं नाव आहे गीतांजली श्री यांनी हे जे पुस्तक आहे टॉम ऑफ सँड हे पुस्तक लिहिलेलं आहे ठीक आहे आता काही महत्त्वाचे पॉइंट्स आपण यांच्याबद्दल बघून घेऊया तर भारतीय लेखिका गीतांजली श्री यांनी दोन हजार बावीस साली तिच्या टॉम ऑफ द सँड या कादंबरीसाठी प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक जिंकलेले आहे ठीक आहे पहिल्यांदाच हिंदी भाषेतील कादंबरीला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि त्यांचं नाव आहे गीतांजली श्री ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे चौथ्या क्रमांकाचा प्रश्न आहे प्रश्न आहे हाऊ चायना झीज इंडिया अँड दी वर्ल्ड हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे तर ऑप्शन नंबर दोन श्यामचरण यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा पाचव्या क्रमांकाचा प्रश्न तर तो आहे द लिटिल बुक ऑफ जॉय बघा द लिटिल बुक ऑफ जॉय तर हे जे पुस्तक आहे तर द लिटिल बुक ऑफ जॉय हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे असा हा प्रश्न आहे आणि आपलं उत्तर काय येणार आहे तर आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर तीन तर वरीलपैकी दोन्ही म्हणजेच काय तर दलाई लामा व डेस्मंड टू टू बघा डेस्मंड टू टू यांनी हे जे आहे पुस्तक लिहिलेलं आहे बघा तुम्ही जर एक्झाममध्ये बघत असाल ज्या पुस्तकांचे एकापेक्षा जास्त लेखक असतात जा तर यावर आपल्याला प्रश्न पडत नाही बघा दोन असले तर तुम्ही लक्षात ठेवू शकता ठीक आहे तर एकापेक्षा जास्त जर असले तर एक्झाममध्ये तसा प्रश्न विचारला म्हणजे फार कमी विचारला जातो पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे किंवा दोन पेक्षा जास्त असले तर त्यावर तर नाहीच्याच बरोबर एखाद्या वेळेसच पॉसिबल होतं की ते विचारला जातो प्रश्न पण तुम्ही लक्षात ठेवा दोन असला तर थोडं लक्षातच ठेवा पण एक असला जे एक असतात ना त्या एखाद्या पुस्तकाचे लेखक त्याच्यावर जास्त प्रश्न पडतो ठीक आहे पण याच्यावर प्रश्न पडत नाही म्हणून ते स्किप करायचं नाही हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे सहाव्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे राहुल बजाज अँड एक्स्ट्रॉर्डनरी लाईफ बघा राहुल बजाज अँड एक्स्ट्रॉर्डनरी लाईफ हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे तर त्यांचं नाव आहे ऑप्शन नंबर दोन गीता पिरामल यांनी हे जे आहे पुस्तक लिहिलेलं आहे राहुल बजज अँड एक्स्ट्रॉर्डनरी लाईफ ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे सातव्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे ऑन बोर्ड माय इयर इन बी सी सी आय हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे ऑन बोर्ड माय इयर इन बी सी सी आय हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे तर ऑप्शन नंबर तीन रत्नाकर शेट्टी यांनी हे जे आहे पुस्तक लिहिलेलं आहे ठीक आहे नंतर बघा आठव्या क्रमांकाचा प्रश्न इथे आपल्याला विचारलेला आहे है, है, की माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या चरित्रावर डू डिफरंट हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे पुस्तकाचं परत नाव बघा डू डिफरंट दी अनटोल धोनी हे जे आहे पुस्तक हे कोणी लिहिलेलं आहे तर त्यांचं नाव आहे ऑप्शन आहे तीन वरीलपैकी दोन्ही म्हणजेच काय तर अमित सिन्हा आणि जॉय भट्टाचार्य हो। या दोघांनी धोनीच्या चरित्रावर पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे टू डिफरंट धोनी ठीक आहे नंतर बघा काही पुस्तकांची आपण नावे बघून घेऊया काही महत्वाचे पुस्तक आहेत तर बघ तर पहिलं पुस्तक बघा तर ते आहे नो स्पिन हे जे आहे कोणाचं पुस्तक आहे तर शेण शेण वॉर्न याचं हे पुस्तक आहे यांच्या चरित्रावर लिहिले गेलेलं आहे नंतर बघा दुसऱ्या क्रमांकावर टू एटी वन अँड बियॉन्ड हे जे पुस्तक आहे याच्याबद्दल सुद्धा आपल्याला वारंवार एक्झाममध्ये विचारलं गेलेलं आहे तर वी व्ही एस लक्ष्मण यांच्यावर हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे ठीक आहे नंतर बघा तिसऱ्या क्रमांकाचं पुस्तक तर ते आहे अ सेंच्युरी इज नॉट इनफ हे जे पुस्तक आहे सौरभ गांगुली यांच्या चरित्रावर लिहिलं गेलेलं आहे नंतरचं पुस्तक बघा द टेस्ट ऑफ माय लाईफ द टेस्ट ऑफ माय लाईफ हे जे पुस्तक आहे युवराज सिंग यांच्यावर लिहिलं गेलेलं आहे ठीक आहे नंतरचं पुस्तक बघा प्लेईंग इट्स माय वे प्लेईंग इट्स माय वे हे जे पुस्तक आहे सचिन तेंडुलकर यांच्यावर लिहिलं गेलेलं आहे ठीक आहे नंतरचं पुस्तक बघा तर ते आहे सहाव्या क्रमांकाचं सिक्स मशीन आय डोंट लाइक क्रिकेट आय लव्ह इट हे जे पुस्तक आहे हे क्रिस गेल यांच्यावर लिहिलं गेलेलं आहे नंतर बघा सातव्या क्रमांकाचं सा पुस्तक तर ते आहे बिलीव्ह वॉट लाइफ अँड क्रिकेट टॉट मी हे जी है है। सूरेश, सूरेश रहीना। रहीना पुस्तक आहे इथे आपल्याला इथे थोडं लिहिलं गेलेलं नाही आहे तर हे पुस्तक आहे सुरेश सुरेश रैना रैना यांच्यावर हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे मी तुम्हाला पी डी एफमध्ये मध्ये तुम्हाला इथे लिहून देणार आहे ते हे थोडं मिस्टेक झालेले आहे तर सुरेश रैना यांच्यावर हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे ठीक आहे अशा प्रकारे आपण हे सुद्धा महत्त्वाचे पुस्तके बघितलेलं आहे नंतरचा प्रश्न बघा नव्या क्रमांकाचा प्रश्न तर तो आहे हाऊ प्रिव्हेंट दी नेक्स्ट पॅन्डेमिक महत्त्वाचं पुस्तक आहे हाऊ प्रिव्हेंट दी नेक्स्ट पॅन्डेमिक हे जे पुस्तक आहे हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे आपल्याला इथे चार ऑप्शन दिलेले आहे आणि आपलं ऑप्शन आहे उत्तर आहे बिल गेट्स तर बिल गेट्स यांनी हे लिहिलेलं आहे हाऊ टू प्रिव्हेंट दी नेक्स्ट पॅन्डेमिक आणि अत्यंत महत्त्वाचं हे पुस्तक आहे ठीक आहे बिल गेट्स याचं उत्तर येणार आहे नंतरचा प्रश्न बघा दहाव्या क्रमांकाचा प्रश्न तर तो आहे अ लिटिल बुक ऑफ इंडिया अ लिटिल बुक ऑफ इंडिया हे जे पुस्तक आहे हे सुद्धा खूप महत्वाचं पुस्तक आहे अ लिटिल बुक ऑफ इंडिया तर बघा हे कोणी लिहिलेलं आहे तर त्यांचं नाव आहे ऑप्शन नंबर दोन रस्किन बॉन्ड यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा अकराव्या क्रमांकाचा प्रश्न आणि तो आहे द टेन ट्रिलियन डॉलर ड्रीम हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे तर बघा आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार सुभाषचंद्र गर्ग यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे ठीक आहे यांनी लिहिलेलं आहे सुभाषचंद्र गर्ग हे लेखक आहे या पुस्तकाचे नंतरचा प्रश्न बघा बाराव्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे द लिव्हिंग माउंटेन द लिव्हिंग माउंटेन हे पुस्तकाचं नाव आहे आणि हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे अत्यंत महत्वाचे लेखक आहे यांच्यावर खूप प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि त्यांचं नाव आहे अमिताभ घोष बघा अमिताभ घोष यांचं हे पुस्तक आहे आणि पुस्तकाचं नाव आहे द लिव्हिंग माउंटेन ठीक आहे नंतर बघा काही महत्त्वाचे आपण पॉइंट्स बघून घेऊया तर अमिताभ घोष यांचं जे काही महत्त्वाचे पुस्तकं आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया तर अमिताभ घोष यांची इतर पुस्तके म्हणजे जंगलनामा रिवर ऑफ स्मोक सी ऑफ पॉपीज द कलकत्ता क्रोमोझोम ठीक आहे अशा प्रकारे हे सुद्धा यांची महत्त्वाची पुस्तकं आहे कोणाचे तर अमिताभ घोष यांची ठीक आहे आणि त्याचबरोबर द शॅडो लाइन्स दी सर्कल ऑफ रिजन हे सुद्धा यांचे दोन पुस्तके आहेत ठीक आहे नंतर बघा तेराव्या क्रमांकाचा प्रश्न आणि तो आहे ऑपरेशन खात्मा पुस्तकाचं नाव आहे ऑपरेशन खात्मा हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन वरीलपैकी दोन्ही तर बघा वरीलपैकी दोन्ही म्हणजे कोण तर अश्विनी भटनागर आणि आर सी गंजू यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे ऑपरेशन खात्मा ठीक आहे नंतर बघा चौदाव्या क्रमांकाचा प्रश्न आणि तो आहे नॉट जस्ट नाईट वॉचमॅन माय इनिंग विथ बी सी सी आहे हे जे पुस्तक आहे नॉट जस्ट नाईट वॉचमॅन माय इनिंग विथ बी सी सी आय हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर या पुस्तकाचे लेखक आहे विनोद राय ऑप्शन नंबर दोन विनोद राय ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे पंधराव्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे दिलीप कुमार इन दी शॅडो ऑफ अ लिजंड हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे परत बघा दिलीप कुमार इन दी शॅडो ऑफ अ लिजंड हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे तर लेखकाचं नाव आहे फैजल फारकी ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा सोळाव्या क्रमांकाचा प्रश्न आणि तो आहे अत्यंत महत्वाचा असं पुस्तक आहे आणि ते आहे आंबेडकर अ लाईफ हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे आणि हे लेखक सुद्धा खूप महत्त्वाचे आहे कारण की यांच्यावर आपल्याला एक्झाममध्ये खूप प्रश्न विचारले जातात ठीक आहे आणि या पुस्तकाचे लेखक आहे ऑप्शन नंबर दोन शशी थरूर यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आंबेडकर अ लाईफ ठीक आहे तर बघा काही आपण पॉइंट्स बघून घेऊया या पॉइंट्समध्ये आपण शशी थरूर यांनी लिहिलेले काही पुस्तक बघून घेऊया महत्त्वाचे हे एक्झाममध्ये वारंवार विचारल्या गेलेले आहेत पहिलं म्हणजे द ग्रेट इंडियन नॉवेल हे पुस्तक आहे इरा ऑफ डार्कनेस हे तर पुस्तक वारंवार म्हणजे खूपदा एक्झाममध्ये विचारला गेलेलं आहे इरा ऑफ डार्कनेस तुम्हाला माहीतच असेल द बॅटल ऑफ बिलॉंगिंग हे सुद्धा शशी थरूरचं यांचं पुस्तक आहे आणि नंतर म्हणजे महत्त्वाचं द स्ट्रगल फॉर इंडियाज सॉल् ठीक आहे हे जे महत्त्वाचे पुस्तक आहेत हे शशी थरूर यांनी लिहिलेले आहेत नंतर बघा सतराव्या क्रमांकाचा प्रश्न तर तो आहे बर्गंडी विंटर्स इन युरोप बर्गंडी विंटर्स इन युरोप या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर एक प्रणय पाटील यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे बर्गंडी विंटर्स इन युरोप ठीक आहे नंतर बघा अठराव्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे लिसन टू युअर हार्ट द लंडन ॲडव्हेंचर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर हे सुद्धा रस्किन बॉन्ड आहे अत्यंत महत्वाचे असे लेखक आहे यांची पुस्तके तुम्ही लक्षातच ठेवायची आहे नंतरचा प्रश्न बघा एकोणवीसव्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे इंडियन ॲग्रिकल्चर टू वर्ड्स ट्वेंटी थर्टी हे जे पुस्तक आहे हे पुस्तक कोणी प्रकाशित केलेले आहेत तर बघा आपलं उत्तर काय येणार आहे आपलं उत्तर आहे आप ऑप्शन नंबर तीन वरीलपैकी धोनी म्हणजेच काय तर नीती आयोग आणि कृषी मंत्रालयाकडून हे जे पुस्तक आहे हे प्रकाशित करण्यात आलेले आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा वीसव्या क्रमांकाचा प्रश्न आणि तो आहे अनफिल्ड बॅरल्स इंडिया अन इंडियाज ऑइल स्टोरी हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे बघा अनफिल्ड बॅरल्स इंडियाज ऑइल स्टोरी हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे पुस्तकाचं नाव हे होतं आणि हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन रिचा मिश्रा यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे ठीक आहे अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण वीस प्रश्न बघितलेले आहे उर्वरित जे प्रश्न आहेत उर्वरित जे पुस्तके आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊनच येणार आहोत तोसुद्धा तुम्ही व्हिडिओ बघा आणि तो व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही बेल बटनवर क्लिक करून ऑलवर नक्की क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणखी जर तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवे असल्यास ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा ते सुद्धा जे व्हिडिओज आहेत मी लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू